15 ऑगस्ट रोजी पुष्पा 2 आणि सिंघम अगेन या सिनेमांची टक्कर होणार होती, पण गेल्या आठवड्यात पुष्पा 2 ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. तर आता अजय देवगणच्या एका वक्तव्यावरून सिंघम अगेन या सिनेमाच्या रिलीजच्या तारखेत बदल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजय देवगणने ऑरो में कहा दम था या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सिंघम अगेन बद्दल वक्तव्य केलं, तेव्हा तो म्हणाला की मला चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल काहीही माहिती नाही. ज्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे ते अद्याप पूर्ण झालेले नाही. काही शूटिंग बाकी आहे त्यामुळे आम्हाला घाई नाही, कारण घाईत काम बिघडते. एका रिपोर्ट नुसार निर्मात्यांना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास सिनेमा रिलीज करायचा आहे. दिवाळीच्या आसपास लॉंग वीकेंड असेल, त्याचाही फायदा सिनेमाला होऊ शकतो. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स मध्ये सिंघम, सिंघम रिटर्न्स, सूर्यवंशी आणि सिम्बा या सिनेमांचा समावेश आहे. सिंघम फ्रँचायझीच्या तिसऱ्या सिनेमात रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचे तीनही नायक पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. तर तुम्ही सिंघम अगेन पाहण्यासाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.